नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव। दमाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। जवान प्रकाश चव्हाण यांच्यावर बावचे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। माचूर येथील 9 वर्षीय मुलाचे अपहरण, अपहरणानंतर 23 तासांनी पोलिसांनी नोंदवला गुन्हा। नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या। कृष्णा नदी म्हैसाळ येथे होणाऱ्या जलसमाधीसाठी 200 जणांचा सहभाग, प्राध्यापक येताळा भगत यांची माहिती। अनुराधा बिराजदारच्या सर्व मारेकऱ्यांवर कडक कारवाई करा, अन्यथा आत्महत्या करण्याचा श्रीशैल बिराजदार यांचा इशारा। आणि हुन्नूर येथे मंगळवारी आरक्षणासंदर्भात कडाडणार गोपीचंद पडवळकर यांची तो। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। मंगळवेढा तालुक्यातील बावचे येथील जवान प्रकाश ईश्वर चव्हाण यांच्यावर रविवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी बावचीकरांनी जड अंतकरणाने जवान प्रकाश चव्हाण यांना अखेरचा निरोप दिला। प्रकाश चव्हाण यांचा अरुणाचल प्रदेश येथे सैन्य दलात कर्तव्यावर असताना बुधवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी त्यांचा पाय घसरून मृत्यू झाला होता। त्यांचे पार्थिव विमान सेवेच्या तांत्रिक अडचणीमुळे उशिरा त्यांच्या मूळ गावी बावची येथे पोहोचले। रविवारी त्यांचे पार्थिव बावची येथे येताच सजविलेल्या ट्रॅक्टर मधून त्यांच्या घरी नेण्यात आले। तेथे काही काळ त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले व गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली। यावेळी शहीद प्रकाश चव्हाण अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या। त्यानंतर सकाळी 10:30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार अप्पासाहेब समिंदर, मंडल अधिकारी घुगे, तलाठी राठोड, ग्रामसेवक इन्नूस फुलारी, हवलदार शहानूर फकीर, पोलीस कॉन्स्टेबल रेड्डी नदाफ गायकवाड, सैनिक सुभाष कल्याण, विभाग प्रमुख दाभाडे आदींच्यासह प्रमुख उपस्थितीत त्यांना मानवंदना देण्यात आली। यावेळी आमदार भारत भालके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ अवताडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्राध्यापक येताळा भगत, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, तालुका अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, पंचायत समिती विरोधी पक्षनेते नितीन पाटील, सोलापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे शिवाजी शिंदे, दिनेश पाटील, गुलाब थोरबोले, भारत ढगे व बावचीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, कोतवाल, विविध संस्थांचे पदाधिकारी, अरुणाचल प्रदेशामधून आलेले CRAFचे अधिकारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते। मंगळा तालुक्यातील माचनूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण वय 9 या मुलाचे शनिवारी सायंकाळी 6 वाजता अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याचा गुन्हा रविवारी सायंकाळी दाखल झाला असून त्याच्या शोधासाठी एक विशेष पथक तैनात करण्यात आले आहे। मधुकर शिवशरण हे माचनूर गावचे माजी सरपंच असून यांचा मुलगा प्रतीक हा इयत्ता 3री वर्गात शिकत आहे। शनिवारी सकाळी 11:30 वाजता शाळा सुटल्यानंतर तो घरी आला। दुपारी 3:30 वाजता खासगी शिकवणीला गेला होता। तदनंतर 4:30 वाजता पुन्हा घरी येऊन दप्तर ठेवून जेवण करून खेळण्यासाठी तो बाहेर पडला। खेळ खेळावयाचा संपल्यानंतर आपल्या मित्रांना चौकातील ढाब्याकडे जाऊन येतो असे म्हणून तो निघून गेला। रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्यामुळे आई प्रिया हिने पती मधुकर यांना मुलगा प्रतीक हा रात्र होऊनही घरी न आल्याचे भ्रमणध्वनीवरून कळविले। वडील व ग्रामस्थ यांनी माचनूर पंचक्रोशीत शोध घेतला, तो सापडत नसल्याने हतबल झालेल्या कुटुंबियांनी शनिवारी रात्री 9:30 वाजता मंगळवेढा पोलीस स्टेशन गाठून पोलीस अधिकाऱ्यापुढे कैफियत मांडली। अधिकाऱ्यांनी अजून परिसरात व नातेवाईकाकडे शोध घ्या असे सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्यासह पालकांनी माचनूर परिसर रात्रभर पिंजून काढला, मात्र प्रतीक काही केल्या सापडला नाही। दरम्यान या कालावधीत बेगमपूर येथील जनार्दन शिवशरण यांच्या दुकानावरील CCTV फुटेज व ब्रह्मपुरी येथील पेट्रोल पंपावरील फुटेज पोलीस अधिकाऱ्यांनी तपासले, त्यात काही आढळले नाही। हताश झालेल्या पालकांनी पुन्हा रविवारी सकाळी फिर्याद देण्यासाठी मंगळवेढा पोलीस स्टेशन गाठले। पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेण्यास तब्बल 23 तासाचा कालावधी लावला असल्याचा आरोप प्रतीकचे वडील मधुकर शिवशरण यांनी केला आहे। पोलीस फिर्याद घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास येताच पोलीस व ग्रामस्थांनी थेट सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे तक्रार केली। तदनंतर पोलिसांनी रविवारी सायंकाळी 5 वाजता फिर्याद नोंदवून घेण्याची तसदी घेतली। तदनंतर तपासिक अंमलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मारकड
व बोराळे बीटचे पोलीस यांनी माचनूर येथे भेट देऊन प्रतीकच्या अपहरणाची कारणे जाणून घेतली. प्रतीकचा शोध घेणे हे एक आता पोलिसांना आव्हानात्मक असून सुतावरून स्वर्ग गाठण्याचा पोलिसांना यामध्ये प्रयत्न करावा लागणार आहे. गुंगेवाडी तालुका दक्षिण सोलापूर येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या नापिकेला कंटाळून केली असल्याचे कुटुंबांचे म्हणणे आहे. या संदर्भात पोलिसात अद्याप कोणत्याही प्रकारची नोंद झाली नसल्याने पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. विनोद अप्पाराव रेवळे वय 31 असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रेवळे यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेतला. ही घटना सकाळी 7 वाजता उघडकीस आली. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रेवळे यांनी ना पिकेला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे कुटुंबातील सदस्यांनी सांगितल्याची माहिती सरपंच जावेद शेख यांनी दिली. 2-3 वर्षापासून शेतीत पीक आले नाही, त्या कारणावरून रेवळे तणावाखाली होते असे सरपंच शेख यांनी सांगितले. या संदर्भात पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद झाली नसल्याचे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. कृष्णा नदी म्हैसाळ येथे 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जलसमाधीसाठी 200 जणांचा सहभाग असल्याची माहिती शिवसेनेचे तालुका प्रमुख प्राध्यापक येताळा भगत यांनी दिली आहे. प्राध्यापक भगत म्हणाले, आमदार भारत भालके यांना म्हैसाळ पंप ग्रहाचे अधीक्षक अभियंता गुणाले यांनी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिली. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये मंगळवाड्यात पाणी परिषद पार पडली असता त्यात पाणी परिषदेचे अध्यक्ष आमदार डॉक्टर गणपतराव देशमुख यांना ऑगस्ट अखेर सिंचनाचे पाणी सोडण्याविषयी खोटे सांगितले गेले. एवढेच नाही तर जलसंपदा विभागाच्या वतीने मुंबई मंत्रालय येथे पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत तर म्हैसाळ लाभ क्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधीसह संबंधित जलसंपदा मंत्री, राज्यमंत्री, सचिव यांच्या उपस्थितीत मंगळवाडा तालुक्यातील शिरनांदगी तलावात 20 ऑक्टोबर पासून येळवी, हंगिरगी, रेवेवाडी व हनुर देवाच्या ओढ्यातून घोलेश्वर, खैराव, लोणार, मोहमदाबाद ओढ्यातून शिरनांदगी तलावात पाणी सोडण्याचे लिखित स्वरूपात आश्वासन संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिले. परंतु त्याची माहिती अंमलबजावणी करणारे अधिकारी व ठेकेदार शासन स्तरावरून घेतलेल्या निर्णयाला मानायला तयार नाहीत. त्यांच्या या मनमानी कारभारामुळे रेवेवाडीपासून शिरनांदगी, रड्डे, निंबोणी, चिक्कलगी पर्यंतच्या 14 गावांचा पाणी प्रश्न अतिशय गंभीर होणार असून पाणी पाणी म्हणण्याची वेळ या भागातील जनतेवर येणार आहे. आत्ताच माणसांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. अजून 8 महिने कसे काढायचे व यातून एकच मार्ग म्हणजे म्हैसाळचे पाणी आता नाही तर पुन्हा नाहीच ही भूमिका युवकांच्या मनात तयार होत आहे. म्हणून 14-15 गावातील जवळपास 200 युवकांनी म्हैसाळ येथे कृष्णा नदीत जलसमाधी घेण्यास 1 नोव्हेंबरला शिरनांदगी देवस्थान सिद्धनाथ व हनुरचे ग्रामदैवत बिरोबाला नारळ फोडून कूच करणार आहेत. याबाबत जवळपास 200 युवकांनी म्हैसाळ येथे कृष्णा नदीत जलसमाधी घेण्यास 1 नोव्हेंबरला शिरनांदगी देवस्थान सिद्धनाथ व हनुरचे ग्रामदैवत बिरोबाला नारळ फोडून कूच करणार आहेत. याबाबत योग्य नियोजन करून येत्या 31 नोव्हेंबर 2018 पर्यंत पाणी सोडण्यासाठी जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन व जलसंपदा राज्यमंत्री नामदार विजय शिवतारे यांना पत्राने कळवण्यात आले असून जत कालवा प्रमुख अभियंता, कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी व संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून शिरनांदगी तलावात पाणी सोडावे या संबंधीचे पत्र दिले असून पाणी ऑक्टोबर अखेर न सोडल्यास शेकडो तरुण जलसमाधीसाठी तयार झाले असून यात वाढ होत आहे. ग्रामपंचायत सरपंच, सोसायटी चेअरमन सह आजी माजी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, दूध संघ, मार्केट कमिटी सभापती, पंचायत समिती सभापती, कारखान्याचे संचालक आदी मान्यवरांसह जलसमाधीसाठी जाणार आहेत. त्यानंतर कायदा सुव्यवस्था बिघडल्यास म्हैसाळ पंप ग्रहचे जत कालवा, ज्युनियर इंजिनियर, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता व ठेकेदार यांना जबाबदार धरण्यासंबंधीचे पत्रक प्राध्यापक येताळा भगत यांनी प्रसिद्ध केले आहे. मंगळवाडा तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील डॉक्टर अनुराधा बिराजदार हिच्या खुनामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व मारेकऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अन्यथा आत्महत्या करणार असल्याचा इशारा अनुराधाचा पती श्रीशैल बिराजदार यांनी माध्यमाशी बोलताना दिला आहे. सलगर येथील डॉक्टर अनुराधा बिराजदार हिचा तिचे वडील विठ्ठल बिराजदार व सावत्राई श्रीदेवी बिराजदार यांनी विषारी औषध पाजून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. श्रीशैल
याने त्याच्या स्वतःच्या व कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याबाबत जिल्हा अधीक्षकाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मंगळवेढा पोलिसांनी डोमनाळ येथे जाऊन त्यांचे जबाब घेतले होते. विठ्ठल बिराजदार ही राजकीय दृष्ट्या सक्षम आणि धनाढ्य असलेली व्यक्ती असून ते हे प्रकार गैरमार्गाने मिटवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे. असे श्रीशैल बिराजदार हे बिराजदारने घटनेत नोंदवलेले जबाब व साक्षी या आरोपीला निर्दोष कसे सुटता येईल याची काळजी घेऊ केले आहेत असा आरोप बिराजदार यांनी केला आहे. यात तपासिक अंमलदार दोषारोपपत्र दाखल करण्याची घाई करत आहेत. अनुराधाने लिहिलेल्या चिठ्ठीत तिच्या मोठ्या बहिणीला देखील जाळून मारण्यात आले होते असा उल्लेख केला आहे. हा तपास सीआयडी विभागाकडे वर्ग करण्याची गरज आहे. या प्रकरणात अजून डॉक्टर संजय कांबळे, संतोष बिराजदार, बसू बिराजदार, संजय पाटील, अमृतराव पाटील सहभागी आहेत. ते राजरोसपणे फिरत आहेत. यांचा त्या मृत्यू प्रकरणी हात असून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. दरम्यान मंगळवेढा पोलिसांनी 164 अन्वये मंगळवेढा न्यायालयासमोर जबाब घेतला आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटत चालला असून मंगळवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी हुंडूर येथे बिरोबा देवाच्या साक्षीने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी समाजाचे महाराष्ट्राचे नेते गोपीचंद पडळकर व उत्तमराव जानकर यांची जाहीर सभा दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती सभापती प्रदीप खांडेकर यांनी दिली आहे. भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. परंतु सरकार येऊन 4 वर्ष झाले तर समाजाला आरक्षण दिले नाही, त्यामुळे राज्यातील धनगर समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे. सरकारने त्वरित धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा समाज येत्या निवडणुकीमध्ये भाजपला मतदान करणार नाही हे सांगण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी पडवळकर व जानकर हे मंगळवारी सभा घेणार आहेत. या सभेस धनगर समाजातील सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंगळवेढा पंचायत समितीचे सभापती प्रदीप खांडेकर यांनी केले आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. जवान प्रकाश चव्हाण यांच्यावर पावची येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. माचनूर येथील 9 वर्षे मुलाचे अपहरण. अपहरणानंतर 23 तासांनी पोलिसांनी नोंदवला गुन्हा. नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. कृष्णा नदी म्हैसाळ येथे होणाऱ्या जनसमाधीसाठी 200 जणांचा सहभाग. प्राध्यापक येताळा भगत यांची माहिती. अनुराधा बिराजदारच्या सर्व मारेकऱ्यांवर कडक कारवाई करा, अन्यथा आत्महत्या करण्याचा श्रीशैल बिराजदार यांचा इशारा. आणि हुन्नूर येथे मंगळवारी आरक्षणासंदर्भात कडाडणार गोपीचंद पडवळकर यांची तो. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.